नमस्कार, सिटी नेटच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. 15 ऑगस्ट राष्ट्रीय सण सर्वत्र हर्षोल्लासात साजरा होतोय. विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहण समारंभाला कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहण समारंभाला विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी ध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी संबोधित केलं. शासनाने शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून भरीव कामगिरी केली आहे. ही कर्ज वाटप 1300 कोटी रुपये 1,55,000 शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. जवळपास 40,000 शेतकऱ्यांना 365 कोटी रुपयाचे कर्ज पुनर्गठन करण्यात आले आहे. मागील वर्षापेक्षा 166 कोटींनी 55,000 शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहे. शेतकरी सावकार मुक्त व्हावा यासाठी 22,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. 1,16,000 कास्तकारांना 84,000 कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे. शासनाने सिंचनात सुद्धा मोठ्या प्रमाणात कामगिरी केली आहे. या येणाऱ्या वर्षामध्ये जवळपास आपण 11 प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे. नवीन भूसंपादनाच्या कायद्यानुसार येणाऱ्या काळामध्ये 5 पटींनी शेतकऱ्यांना पैसे सुद्धा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने सिंचन विहिरी 1,00,000 सिंचन विहिरी 50,000 शेततळे आपण करत आहे. जिल्ह्यात शेतकरी 1,750 प्रमाणे जवळपास आपण 5,730 विहिरी तयार करणार आहे येणाऱ्या काळामध्ये. एमआरजीएसच्या माध्यमातून 1,871 विहिरी आपण पूर्ण केलेल्या आहेत. दुष्काळ व पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना आपण अंतर्गत केली आहे. जिल्ह्यामध्ये 253 गावांची निवड झाली असून 42,49 गावांमध्ये आपण शेतकरी केलेली आहे. 12,500 टीएमसी पाणी निर्माण झाले असून जवळपास 10,500 हेक्टर सिंचन मैदानावर तयार होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मेक इन महाराष्ट्र अंतर्गत जिल्ह्यामध्ये 3600 छोटे मोठे उद्योग तयार होणार आहे. साधारणतः 22,600 लोकांना याच्यातून काम सुद्धा मिळणार आहे. टेक्सटाईल पार्क कपडा उद्योगाची सुरुवात झालेली आहे. यामध्ये जवळपास 2,240 कोटी रुपयाची गुंतवणूक होत असून 4,772 लोकांना याच्यामध्ये काम सुद्धा मिळणार आहे. शासनाने ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम केलेलं आहे.
10,600 कृषी पंपांना जवळपास आपण 39 कोटी रुपये खर्च करून सगळ्यांना प्रकाशित करणार आहे. मेळघाटात सुद्धा सोलर पॉवरसाठी आपण मोठ्या प्रमाणात काम करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने 30,000 कोटी रुपयांची आपण नागपूर मुंबई हा कॉरिडॉर एक रस्ता एक्सप्रेस हायवे रोड तयार करत आहे. ग्रामीण भागात पूल रस्ते याला विशेष तरतूद करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करताना तरुणाईमध्ये विशेष उत्साह दिसून आला. विविध ठिकाणांहून रॅली काढण्यात आल्या तर विलासनगर व अन्य ठिकाणी मिठाईचं वाटपही करण्यात आलं. तरुणाईमध्ये स्वातंत्र्य दिनाचा विशेष उत्साह होता. युवकांनी इरविन चौकात एकत्रित होऊन भारत मातेचा जय जयकार केला. भगवे फेटे बांधून तरुणांनी आपलं राष्ट्रप्रेम व्यक्त केलं. पोलिसांनी मात्र तरुणांच्या उत्साहावर विरजण घातलं. त्यांची रॅली नियमबाह्य ठरवत त्यांना चालान केलं. काय बस तुले चालत म्हटलं तुम्ही. विलासनगर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त मिठाईचं वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गे मायभू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढा लढल्यानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याला 68 वर्ष झाले आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात 68व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा फडकवण्यात आला, ध्वजारोहण करण्यात आलं. ग्रामीण पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात आला. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या समारंभाला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. रमाबाई आंबेडकर नगर येथील एक घर संततधार पावसाने कोसळलं. मलव्याखाली घरातील वस्तू दबल्या, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या राहुल जवंजाचं घर पावसाने कोसळलं. घरातील सामान मलब्याखाली दबलं, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील वस्तू मातीमोल झाल्याने रहिवाशांची पंचाईत झाली. काल आज सकाळी 4 वाजता पावसामुळे माझी भिंत पडली. किती नुकसान झालं सर? गॅस वगैरे तुटला, संदरले भांडे वगैरे फुटले आणि आम्ही आतमध्ये झोपलो होतो. बरं झालं, थोडंसं आमचं हे झालं. नुकसान बाकी काही झालं ना? बाकी अनेकामध्ये एकता म्हणजे भारत देश. भारतात 29 राज्य, 1618 भाषा, 6,400 जाती, 6 धर्म एकोप्याने नांदत आहेत. भारतात 29 मोठे सण साजरे होतात. अशा या भारताचा राष्ट्रीय सण साजरा होतोय. हिंदुस्थानची शान असलेल्या या तिरंग्याचा उत्सव सर्वत्र साजरा होतोय. अमरावती महानगरपालिकेत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
महापौर रीना नंदा, मनपा आयुक्त गुढेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, ध्वजाला मानवंदना देण्यात आली। विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटण्यात आले। यावेळी महापालिकेचे कर्मचारी, नगरसेवक व विद्यार्थी उपस्थित होते। ईश्वर शंकर मोगरे कालू इंदर सिसलिया हार्दिक स्वामी बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। स्वातंत्र्य दिनानिमित्त युवकांमध्ये अपूर्व असा उत्साह होता। शहरभरात रॅली काढण्यात आल्या। युवकांनी रॅलीमध्ये तिरंगा फडकवला तर काहींनी भगवा। या रॅली दरम्यान पठाण चौकात तणाव निर्माण झाला। जय श्रीरामची गर्जना करणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांच्या गाड्या जप्त केल्या। स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना काही युवकांची पठाण चौकातून रॅली जात होती। भगवा फडकवत नारे देणाऱ्या या युवकांना पोलिसांनी अडवलं।
हे युवक भगवा फडकवत जय श्रीरामचा जयघोष करत होते. इतवारा बाजार पठाण चौक इथून फेरी मारणाऱ्या या युवकांनी पोलिसांनी 135 कलमांवर अटक केली व त्यांची वाहनही जप्त केली. हे युवक बजरंग दलाचे असल्याची माहिती आहे. डीसीपी सोमनाथ घारगे यांनी तातडीने कारवाई करून येथे पोलीस बंदोबस्त लावला व तणाव निवळला. मोठा जमावही येथे होता तो पोलिसांनी पांगवला. लढा अस्तित्वाचा या कार्यक्रमाचा पहिला भाग शनिवारी प्रसारित होतोय. शिक्षण माहिती संवाद तज्ज्ञ दिनेश मासोदकर यांची मुलाखत या अंतर्गत प्रसारित होते आहे. शनिवारी रात्री 10:30 व पुनर्प्रसारण रविवारी दुपारी 1:30 होत आहे. तसंच हेल्थ केअर चॅट शो हा कार्यक्रमही शनिवारी प्रसारित होतोय. या चॅट शोचा विषय आहे नाक कान घसा संबंधित समस्या व उपाय. डॉक्टर नीरज मुरके यांनी हे उपाय सांगितले आहेत. डॉक्टर नीरज मुरके नाक कान घसा तज्ज्ञ आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सतीश अग्रवाल बालरोगतज्ञ यांनी केलं आहे. या कार्यक्रमाचं प्रसारण शनिवारी सायंकाळी 7:30 मराठी बातम्यांनंतर तर पुनर्प्रसारण रविवारी सकाळी 9:30 होणार आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन 77 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570326 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.